धुळे तालुक्यातील वडील या गावाजवळ असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना व श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवा भावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 2500 सीडबॉल टाकण्यात आले. सद्यस्थितीत मानव जातीने केलेल्या विविध प्रकारच्या चुकांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचे कारण म्हणजे निसर्गाचा असमतोल, निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणावर झालेली हानी, त्यामुळे वातावरणावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. म्हणून वृक्ष लागवड करणे, वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. सदर संस्था सामाजिक बांधिलकी ठेवून समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते. त्यामध्ये रक्तदान शिबिर, रुग्णांना मदत, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, पाणी आडवा पाणी जिरवा यांसारखे विविध उपक्रम हाती घेऊन त्याचे प्रबोधन करीत असते. याप्रसंगी धुळे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वनराज पाटील, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संचालक मनोहर पाटील, ॲडव्होकेट अमोल पाटील, गोपाळ राजपूत, रवींद्र देवरे, अनिल बेडसे, राजेंद्र देव, सतीश पाटील, दिलीप शिंदे, प्रवीण चौधरी, मुकुंदा पगारे, मंगेश राजपूत, विकास चौहान, अतुल पिंदरी यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि खरं जर पाहिलं तर आपल्याला वृक्ष संवर्धन करणे ही काळाची खूप मोठी गरज आहे. जर का वृक्ष संवर्धन नाही केलं तर मला नाही वाटत आपण म्हणजे श्वासोश्वास घेऊ शकू, आपल्याला प्राणवायू मिळू शकेल. तर त्यासाठी खूप काळाची गरज महत्त्वाची आहे. आणि त्या हिशोबाने हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे, ते यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. यापुढेही आम्ही असं सातत्य कायम ठेवू. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज.